माझं नाव वैभव सिंह राऊळ, सावंतवाडी उपासना केंद्र. मी बापूंकडे 2003 पासून येतो. मला ॲक्च्युली माझा अनुभव सांगायचा आहे, म्हणजे मला बापूंनी ज्या मुद्रांचं प्रशिक्षण दिलं त्याचा झालेला फायदा मला सांगायचा आहे. आणि बापूंनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यातली जो बापूंनी एक मंत्र दिला होता त्याचा फायदा मला कसा झाला आहे, दोन्ही गोष्टी मला एकाच माझ्या अनुभवातून सांगायच्या आहेत. मी तेव्हा मुंबईला जॉबला होतो. आमचं टेलिकॉम सेक्टरमध्ये मी स्विच डिपार्टमेंटला होतो. आमच्याकडे स्विचिंग असल्यामुळे आमच्याकडे PAC लावायचे, म्हणजे AC असतो त्याच्यापेक्षाही स्ट्रॉंग असतात ते, कारण स्विचिंगमध्ये एकदम टेम्परेचर कमी करावं लागतं. मग स्विचिंगमध्ये आम्ही काम करत असताना मला तिथे नाकाचा, म्हणजे नाकात रक्त यायचा प्रॉब्लेम चालू झाला. मग मी विचार करायचो मला ACमध्ये बसतो आहे म्हणून मी, म्हणजे आमचं रिडिंग असायचे, रात्रभर रिडिंग असायचे. तर नाईट शिफ्टला असताना मी बाहेर बसायचो, म्हणजे आपल्याला त्रास होऊ नये ACचा, म्हणजे PAC चिल्ड असतात ते. तर मी बाहेर बसतो तरी पण मला त्रास व्हायला लागला आणि हळूहळू नाकातनं एवढं रक्त व्हायला लागलं की मला समजेना की माझं हे कसं थांबणार आहे. मग मी तिथे आमच्या इथे तेव्हा जुईनगरला राहायचो, म्हणजे जुईनगरला होतो तेव्हा नेरूळला आम्ही DY पाटीलला गेलो. DY पाटीलला जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं की तुमच्या नाकाचं हाड वाढलं आहे आणि त्यांनी डायग्रॅम वगैरे काढून दाखवले असं झालं आहे तुमचं, ते तुम्हाला ऑपरेशन्स करावं लागेल, मग इथे तुम्ही भरती व्हा, मग तुम्हाला त्या ऑपरेशनचा आम्ही टाईम वगैरे देऊ. तर मी नंतर विचार केला, तर मी जर इथे जॉब केला तर मला हे अजून त्रास वाढेल, तर जॉब सोडू का? तर मी म्हटलं नको, जॉब सोडण्यापूर्वी पहिले विचारूया. मी तिथे आमच्या जुईनगरला डॉक्टर होते, दातारांकडे गेलो, ते माझ्या चांगल्या ओळखीचे, तर ते बोलले मला ते ऑपरेशन म्हणजे काय असतं, तर ते म्हणजे एक गरम हे असतो तिथं भाजलं जातं आणि पुन्हा ते येऊ शकतं, म्हणजे तुझा ते प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व होईल की नाही हे आपण सांगू शकत नाही, पण ते ऑपरेशन असं असतं. मी विचार केला आता समजा ऑपरेशन केलं आणि पुन्हा जर ते वाढलं हाड तर परत प्रॉब्लेम होणार आहे. आणि त्यावेळेला मला, म्हणजे आम्ही तिथे म्हणजे जेव्हा जॉब करायचो तेव्हा जो रिकामी वेळ असेल तेव्हा मी इलेक्ट्रिकलचं काम करायचो. बापूंच्या इलेक्ट्रिकल ग्रुपमध्ये मी आहेच, त्यामुळे मला इलेक्ट्रिकलची माहिती होती आणि आमचं पण ते काम टेक्निकलच होतं. मग इलेक्ट्रिकल वायरिंग करत असताना जुईनगर मंदिरासमोर एका वकिलांकडे, बापू बघत आहेत ते पण, त्यांच्याकडे मी वायरिंगचं काम करत होतो आणि मला मंदिरातनं फोन आला, अरे वैभव कुठे आहेस? मी म्हटलं जवळ जा इथे, जर ताबडतोब ये, आमचं इथे आम्ही मुद्रांचा क्लास घेतो आहे आणि आमचं लाऊडस्पीकर बंद पडलं आहे, असेल तर म्हणजे तू ये. तर मी विचार केला ठीक आहे, मी हा इथे समोरच आहे, 2 मिनटं येतो. मी गेलो तर बघितलं बरीच मंडळी होती, सकाळचा पहिला लेक्चर होता त्यांचा आणि पहिलीच बॅच होती आणि लाऊडस्पीकर पण होता. मी लाऊडस्पीकर 2 मिनटं चालू केला, मला बोलले कुठे जाऊ नको, तुला काम नसतं इथे इथेच बसतो. आणि मग मी बसलो इथे, मला ते बोलले एक काम कर, आता तेव्हा आम्ही नावं घेतो ना, तुझं पण नाव देऊन टाका, तुला आम्ही इथनं जाऊ देणार नाही आमचा पूर्ण क्लास होईपर्यंत, पूर्ण बंद पडलं तर काय करायचं. मग तिथे प्रोजेक्टर पण लावला होता, लाऊडस्पीकर होता, जी सगळी अरेंजमेंट होती. मी म्हटलं ठीक आहे. मग मी तिथे बसलो तर मला ॲक्च्युली मनात इच्छा होती काय मुद्रा करायचे, म्हणजे मुद्रा करायचा होता, पण माझा नंबर लागला नव्हता, मी विसरलो होतो आणि मी ते नाव दिलं नव्हतं, त्यामुळे माझं नाव आलं नव्हतं. मग आपण तसंच बोलून घेतलं आणि मला बसवलं आहे, म्हटल्यानंतर मुद्रा चालू झाल्या. बघितलं तर बरीच लोक अशी कापड होती, म्हणजे बोटांना पकडायची सवय नव्हती, तर मला थोडंसं आवड होती म्हणा, मला जमत होतं आणि माझा क्लास पूर्ण झाला. क्लास पूर्ण झाल्यानंतर मी, म्हणजे मला बरं वाटलं, अरे माझं नाव नसताना मला क्लास पूर्ण झाला माझा आणि मी मुद्रा पण शिकलो आहे बऱ्यापैकी. आणि मी ते चार्टवरती, त्यांनी जो आम्हाला पेपर दिला होता त्याच्यावरती लिहून पण घेतलं, म्हणजे कुठच्या मुद्रांचा काय फायदा होतो, म्हणजे जे आजार कसे बरे होतात तिथे, म्हणजे हे काय तुमचं कुठलं जर आजार असेल तर तुम्ही गोळ्या बंद करू नका पण मुद्रा करा, ॲट अ टाईम दोन्ही गोष्टी केल्या तुम्हाला चांगला इफेक्ट येईल आणि बरेच अनुभव तुम्हाला येतील. मी विचार केला आता या नाकांचा जो प्रॉब्लेम आहे, नाकातनं रक्त येतं आहे प्रॉब्लेम, तिथे एक मुद्रा होती सहस्त्रार चक्र, जो पहिला चक्र आहे तिथे असं आहे का ते असं नुसतं बसायचं शांतपणे आणि बाकीच्या मुद्रा आपण एक ठराविक मिनटानंतर आपण बदलायच्या आणि करायच्या, एका सिक्वेन्समध्ये घ्यायच्या. तर मी तसं प्रयत्न चालू केला आणि मला खरं थोडासा अनुभव आला, म्हणजे यायला लागलं मला काहीतरी वाटतं कमी होते काहीतरी असं, पण पूर्णपणे काय हे नव्हतं, कारण मला ऑपरेशन करायचं आहे नाकाचं, त्याशिवाय रक्त बंद होणार नाही, कारण का आतमध्ये जर तुम्हाला काही इन्फेक्शन झालं तर कॅन्सर, म्हणजे जो मोठा काहीतरी आजार होऊ शकतो आणि मग कठीण आहे ते. आणि 31 डिसेंबरला त्या दिवशी, म्हणजे काही दिवसानंतर बापूंचं प्रवचन, म्हणजे बापू आम्हाला हे करणार होते नवीन वर्षासाठी आणि सगळे लोक प्रोजेक्टर लावला होता, प्रोजेक्टर चालू होत नव्हता आणि मी तिथं गेलो, प्रोजेक्टरचं ते वायरिंग वगैरे मला जमलं आणि ऑनलाईन बापू आले तेव्हा दिसले, तर लोक सगळे म्हणतात बाबा मस्त झालं मस्त झालं. मी विचार करतो मला नेक्स्ट वर्ष बघायला मिळेल की नाही, मनात विचार करत होतो का आता नेक्स्ट वर्षाला मी हे नाकातून रक्त येते, कदाचित मला दादा आजार वाढला आणि मी समजा गेलो वगैरे, तर मला हे काय जमणार बापूंचं हे वर्ष चांगलं आहे, म्हणजे मला हे होते. तर नंतर असंच माझ्या मनात चाललं आहे की बापू मला देतात, माझ्याकडनं सेवा करून घेत आहेत, पण मला हे आजार पण आहे कोणाला सांगू शकत नाही, किंवा माझा रुमाल म्हणजे रक्ताने भरतो आहे, मी रुमाल काढला की शिंकलो किंवा काय केलं तर माझ्या नाकात रक्तच व्हायचं. आणि बरेच बापूंच्या तिथे आम्ही पादुका विसर्जनाला पण मला बोलले वैभव तू नाचायला खालती आहे, मी बोललो येऊ शकत नाही कारण का माझी परिस्थिती खूप वाईट आहे, बाहेरनं सगळं चांगलं दिसत होतं, कारण मी प्रत्येकाकडे सांगू शकत नाही बाबा असं होतं आहे माझं वाईट होतं आहे की माझं टायमिंग कमी होत चाललं आहे किंवा जे काय आहे ते. आणि मी नंतर
खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये मनातनं गेलो होतो. आता ह्या घरातल्या लोकांना तेवढ्या गोष्टीचा म्हणणार नाही, कारण माझ्या जेव्हा मी बाईकवरती बसायचो तेव्हा मला पूर्ण डोकं बधीर व्हायचं माझं, म्हणजे पूर्ण श्वास वाट काय जो प्रॉब्लेम होत होतो. आणि मी मुद्रांचं हळूहळू चालू केलं तर मला हळूहळू अनुभव आला बापूंच्या मुद्रांचा मला फरक पडतो आहे, फरक पडतो आहे, पण पूर्णपणे बरं नव्हतं. तेव्हा माझा आईनं म्हणजे बापूने आम्हाला एक जसा बरेच मंत्र दिले त्याच्यामधला हा एक मंत्र होता, आधी माते तुझा श्वास माझ्या देही फिरतो आहे. तर मी हा शब्द बापूं जर रोज बापू म्हटलं आधी मातेचा श्वास आमच्या देहात फिरतो आहे किंवा नाका म्हणजे का कसं काय शक्य आहे बोललो. मग मी सहज जेव्हा विचार करत असताना मला मी गाव म्हणजे सावंतवाडी आमचं तिथनं आम्ही ट्रेन पकडली होती, मी ट्रेनने बसलो होतो आणि ह्याच विचारामध्ये होतो बापू तुम्ही असं सांगितलं कसं आधी माते तुम्ही श्वास वगैरे फिरतो आहे कसं काय शक्य आहे. मग मी विचार केला आधी माता जर माझी आई माझी मोठी आई जी आहे तर ती जर नाकात जाऊन माझं रिपेअर करू शकते का असं माझ्या मनात भाव आला. बोललो आता ऑपरेशन करून तर होणार नाही सक्सेस मला बोलले आहेत डॉक्टर काय माझे एकदम चांगल्या परिचयाचे ते माझ्या चुकीचं सांगू शकत नाहीत. तर मी विचार केला आता काय होणार आहे पुढे. आणि त्या ट्रेनमध्ये मला असा भाव निर्माण झालेला माझ्या मनात का जर मोठी आई माझी माझ्या श्वासातनं आत गेली आणि माझं सगळं रिपेअर करू शकते तर करू शकते का. आणि मी त्या ट्रेनमधनं म्हणजे मी पनवेलवरून ट्रेन पकडली सावंतवाडीपर्यंत येईपर्यंत माझं हेच चाललं होतं मनात आणि परमेश्वरावरतीचं ठाम विश्वास होता आहेच. तर मी तिथे येताना जेव्हा उतरलो सावंतवाडीमध्ये तेव्हा माझ्या नाकातलं रक्त बंद झालेलं. मी विचार केला बोललो मी शिंक काढून बघतो आहे कदाचित आतमध्ये कुठे सुकलं असेल वगैरे काहीच नाही. आणि नंतर मी जेव्हा घरी आलो नंतर म्हणजे मुद्रा चालूच होतात पण मुद्रांच्या बरोबर आईचा जो शब्द होता मोठा शब्द बापूने दिला आम्हाला त्या शब्दावरती जो ट्रस्ट ठेवला विश्वास ठेवला त्याने माझं रक्त बंद झालं आणि मी कुठे डॉक्टरकडे गेलो नाही. सांगायचं म्हणजे मी परत चेकिंग करायची गरजच नाही का माझा प्रॉब्लेमच कुठल्या कुठे म्हणजे मला माहीत नाही प्रॉब्लेम होता असं आज जो दाखवला कदाचित समजणार पण नाही प्रॉब्लेम कसा म्हणजे सॉल्व कसा झाला प्रॉब्लेम. कारण का ऑपरेशन हे टेक्निकल म्हणजे तुम्हाला बघायला गेलं तर ते सर्जरी वगैरे करावं लागेल तर सर्जरीचा विषयच नाही का मी कुठची टॅबलेट्स वगैरे दिल्या होत्या त्या पण सगळ्या बंद केल्या कुठलंच काही नाही फक्त ह्या मुद्रा चालू केल्या. आणि मुद्रांचे बापूंनी ज्या सप्तचक्रावरती बापूंनी सांगितलं वर्चस्व म्हणजे तुमचे जे इम्बॅलन्स आहे शरीरातला तो मुद्रांनी सॉल्व होईल म्हणजे तुमचं गोळ्या चालूच ठेवायला पाहिजे पण तुमच्या मुद्राने सॉल्व होईल आणि त्याच्यावरती विश्वास. आणि मग त्या मुद्रा मी डेली करायला लागलो आणि सतत करतो आहे. बघितलं काही चुकेल पण सकाळी उठल्यानंतर पहिलं म्हणजे आपण जेव्हा हे करतो म्हणजे देवाची पूजा करतो बाकीची उपासना मी काय सहसा करत नाही जी मनात चालू तेवढंच काय ते आणि मी मुद्रा करतो आणि म्हणजे मला असा अनुभव हा प्रचंड मोठा अनुभव आहे. कारण जर मला कॅन्सर किंवा जर मला ऑपरेशन फेल झालं असतं किंवा ऑपरेशन डॉक्टरच्या हातात मिळालं आपण ते काय करतील आपल्याला सांगू शकत नाही तर तसं पण झालं असतं. असं काहीच घडलं नाही मला बापूंनी ह्या संकटातनं अगदी हळूवार आणि चमत्कारीरित्या बाहेर काढलं. एवढं सांगून मी माझा अनुभव संपवतो. हरिओम श्रीराम अंबद्य नाथ सल्लीत.